गोकुळ सोबत गोकुळ। राजापूर पाठोपाठ आता देवगड दहिबाव येथे गंगेचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे, पाहुयात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड दहिबाव येथे आज गंगेचे आगमन झालेले आहे। या ठिकाणी भालचंद्र महाराज येथे येऊन तपश्चर्या करायचे अशी आख्यायिका आहेत। आपण जाणून घेऊया, आपल्यासोबत शेट्टी आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय या गंगेची विशेष माहिती आहे। या गंगेचं म्हणजे पवित्र आहे, हे लय मोठं आहे आणि ह्या ठिकाणी आपले भालचंद्र महाराज आजपर्यंत म्हणजे आमच्याकडे अशा हयात माणसं आहेत अजून की त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आमच्या खूप लहानपणी, म्हणजे त्यांच्या ते आज ते 85 वर्षाचे आहेत आणि त्यांच्या लहानपणी ते तिसरी चौथीला असताना त्यांनी स्वतः बघितलेलं आहे की भालचंद्र महाराज इथे गंगेच्या इथे येऊन तपश्चर्या करायचे आणि त्या तपश्चर्या झाल्यानंतर त्यांनी स्नानासाठी उडी मारली की इथे लुप्त होऊन ते कणखवली ठिकाणी उत्पन्न व्हायचे असं आख्यायिका आहे त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला। आणि ह्या गंगेच्या तीर्थक्षेत्रात भरपूर पावित्र आहे आणि इथे आमच्या संध्याकाळी 6 नंतर इथे कोणीच नसतं, हे एकदम आणि एकदम आडोशाला आहे आणि एवढी प्रसिद्ध गंगा नाही। पण मी कोकण सात लाईव्हचा खूप खूप धन्यवाद आहे, त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केला की आमच्या गंगेजवळ कोणीतरी ह्या गंगेच्या तीर्थक्षेत्राला अशी उभारी देत आहे, तर मी आमच्या शेटीय कुटुंबातर्फे त्यांचे मी अभिनंदन करतो व आभार मानतो की त्यांनी आमच्या गंगेला प्रसिद्ध करावं। आमचं सर्व भाविकांना एवढंच विनंती आहे की तुम्ही दर्शनाला या, आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे आणि त्या परिसराची स्वच्छता राखा। इथे ह्या तीर्थक्षेत्रात धांगडधिंगाणा चालत नाही, मद्यप्राशन चालत नाही इथे, तर त्याचं पावित्र्य राखा आणि सर्वांनी दर्शनाला या आणि एकदा येऊन नक्की आमच्या गंगा तीर्थक्षेत्राला नक्की तुम्ही भेट द्या। राजापूरला गंगा आल्यानंतर इथे किती दिवसात गंगा येते? राजापूरची गंगा आल्यावर आजपर्यंत माझं मला जवळजवळ आज 40 होत आले आहेत, तर आमचं असं दिसण्यात आहे की गंगा राजापूरची आल्यानंतर 8 दिवशी गंगा आमची इथे उत्पन्न होते आणि 8 दिवशी येते, 8 दिवशी नक्की येते आणि त्या दिवशी आमच्या दहिबाव गावचं वातावरण, ज्या दिवशी गंगा येणार असेल त्या दिवशी दहिबाव गावचं वातावरण एकदम शांत निष्पन्न हे असतं, निशब्द असतं आणि असं वाटतं की काहीतरी पाऊस वगैरे येणार आहे, मग आपण समजायचं की आता या दिवशी गंगा येणार आहे। पण हे पहिलं कोणाला कळून आलं की बाबा या दिवशी गंगा आलेली आहे? आम्ही इथे आता ह्या वर्षाचं सांगायचं झालं तर आता सध्या इथे आम्ही डेव्हलपमेंट करतो आहे, कामं चालू असतात बारीक सारीक, तर माझे बंधू आहेत राजाराम शेट्टी ते आलेले त्यावेळी इथे, आता ह्या गंगेचं पाणी आहे ते गंगेचं पाणी पांढरं शुभ्र होतं, दुधासारखं पाणी होतं, त्यावेळी आम्हाला कळतं की गंगा आली। पण ते पहिले कोणाला दृष्टिक्षेपात आलेलं की बाबा त्या दिवशी गंगा आलेली 4 दिवसापूर्वी?
माझे बंधू आहेत, ते सांगतोय माझे बंधू आहेत राजाराम शेट्टी, ते आलेले इथे तेव्हा त्यांना कळलं की गंगा आली. त्यानंतर इथे भाविक येण्याचा ओघ चालू झाला आहे का? हो, भाविक येतात, दररोज येतात, पण एवढी पॉप्युलिटी नसताना एवढा भाविक नसतो, पण येतात भाविक, बऱ्यापैकी येतात. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात राजापूरची गंगा येते, तसंच देवगड तालुक्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात ही दैभावची गंगा येते, त्यामुळे त्याचं काहीतरी विशेष महत्त्व आहे. हो, ह्या गंगेला महत्त्व खूप आहे, पण कसं पॉप्युलिटी झालीच नाही ह्याच्यामुळे, अजून कोणालाही माहिती नाही. ह्या आमच्या पाच गावं आजूबाजूचे पाच एक गावं आहेत त्यांना माहिती आहे, पण सगळ्यांना अजून देवगड तालुक्यात पण पूर्ण माहिती नाही की दहीबाऊ गावला गंगा आहे, देवगड तालुक्यात आपल्या गंगा येते, हे अजून कोणाला एवढं माहिती नाही. नक्कीच राजापूर पाठोपाठ आज देवगड तालुक्यातील दहीबाव येथे गंगेचं आगमन झालेलं आहे. कोकण सात लाईव्ह साठी नागेश दुखंडे, देवगड. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल.